हे इतक्या लांब गेला ना तन तन्वी तन्वी सामान पण गायब तन्वी 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 हे काय भयंकर स्वप्न पडलं मला. स्वप्नात दिसलं की मी आणि विक्रम लग्न करून त्याच्या गावी जातोय, पण हे त्याच्या गावाचं गूढ काय आहे आणि ती बाकीची माणसं कोण होती त्यांना मी कधीच पाहिलेलं नाहीये. छे, काहीच कळत नाहीये. पण आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मलाच मिळवायची आहेत. ताई, अगं तू इथे काय बसली आहेस? आत्या कधीची तुला हाक मारतीये? अगं चल ना, आवर ना पटकन, गणपती मामा येतीलच एवढ्यात. उगच उशीर केलास ना ताई तर बाबा पुन्हा ओरडतील तुला. ताई, अशी एकटक काय बघत बसली आहेस? अच्छा, म्हणजे विक्रमजीजूंची आठवण येते का तुला? आत्तापासूनच एवढं मिस करायला लागलीस त्यांना. थांब, काही दिवस थांब. आज लग्नाची तारीख ठरली ना की मग काय, 7 जन्मासाठी तुम्ही एकमेकांचेच आहात. ताई, काय झालं? तू अपसेट आहेस का? सगळं ठीक आहे ना? ताई सांग ना काय झालं. विनी, मला ना कंटाळा आलाय या सगळ्याचा. काय, सगळे जसं सांगतात तशीच वागते मी. बाबांनी काही सांगितलं त्यांचं ऐकते, आत्या काही बोलली तर ते ऐकते, तुझंही ऐकते, आणि देवानी सांगितलंय तसंच वागते मी. मी एक गोंधळलेलं आयुष्य जगतीये ग मी, आणि आता सगळं असह्य व्हायला लागलंय मला. ह्या सगळ्या पसाऱ्यात ना फक्त इकडून तिकडे फेकली जातीये मी. ताई, अगं काय बोलतेस तू? मला काहीच कळत नाही. माझं आणि विक्रमचं लग्न होणं हे विधी लिखित आहे. देवानी सांगितल्याप्रमाणे अचानक विक्रम माझ्या आयुष्यात आला, आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं जसंच्या तसं जुळत आलं. आज गणपती मामा लग्नाची बोलणी करण्यासाठी घरी येणार आहे. देवानी सांगितल्याप्रमाणे माझं आणि विक्रमचं लग्न होईल, पण विक्रम, विक्रमचं लतिकावर प्रेम आहे. आमचं लग्न झाल्यानंतर विक्रम शरीराने आणि मनाने कधीच माझ्या बरोबर नसे. हे असं लग्न का करू मी? ताई, अगं काय बोलतीयेस तू? हे आणि कोण आहे ही लतिका? ताई, तू मला खरं खरं सगळं सांग, तुला विक्रम आवडतो ना? आवडण्या किंवा न आवडण्या इतका आमचा परिचयच नाही. माझं फारस बोलणंही नाही झालेलं त्याच्याशी. काय? हो, आणि असं मी देवाला सांगितलं तर तो नुसताच हसला आणि म्हणाला लग्नानंतर तुमचा परिचय होईलच. त्याचं बोलणं ना बऱ्याचदा कळतच नाही मला. मी विक्रमचं आणि माझं लग्न होणं आणि मी त्याला वाचवणं हेच जर माझं प्राप्त नसेल तर ते बदलणार नाही. पण मला देवाला एकच प्रश्न विचारायचा आहे, ह्या सगळ्यात माझ्या मनाला, माझ्या इच्छांना, माझ्या आकांक्षांना काहीच थारा नाही आहे का? मी फक्त या खेळातला एक घटक आहे का? ताई, ताई प्लीज, तू असं काही बोलू नकोस ग. तुझ्या बोलण्याने ना मलाच टेन्शन यायला लागलंय. कालट्यानो, तुम्ही इथे गप्पा मारत बसल्यात होय? तन्वी, अगं बाहेर गणपती मामा आलेत आणि तुमची काय चालली तिथं खलबत? विनी,
चल बाहेर आधी. आणि तन्वी पटकनावर आणि बाहेर ये. सगळे वाट बघतायत तुझी. चल. ताई तू पटकन तयार हो, मी जाते. I'm really sorry. माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. हे बघ, कोणीही कितीही प्रयत्न केला ना तुझ्यापासून दूर करण्याचा, तरी मला तुझ्यापासून कोणीच दूर करू शकणार नाही. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मी तुला वचन देतो, लग्न करीन तर ते फक्त तुझ्याशीच. मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशिवाय. प्लीज मला समजून घे. तुम्हाला काल रात्री बोललोच होतो प्रभू साहेब, आमचा विक्रम तुमच्या तन्वीला अगदी साजेसा आहे. अरे हो, ही छोटीशी भेट आणली आहे तुमच्यासाठी. हो, कशाला? अहो त्यात काय, अहो तुम्ही हे सगळं करताय पण हे आम्हाला काही कळतच नाही. हो, हे काय, तसा तुमचा आमचा काही परिचय नाही. म्हणजे एक दोन वेळा आपण भेटलो होतो एवढंच. तुम्ही आमच्या तन्वीला रात्री अपरात्री घरी आणून सोडता आणि आज अचानक असा लग्नाचा प्रस्ताव घेऊन येता, म्हणजे मला मला थोडी गडबड वाटते हो. प्रभू साहेब, तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे. अहो मुलीचे बाप आहात तुम्ही, तुम्हाला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण कधी कधी नियती अशा काही घटना घडवून आणते की ज्याचे अर्थ तुम्हा आम्हाला लागत नाही. आणि शिवाय तन्वीनी विक्रमला पाहिलंय आणि ती मलाही ओळखते. पण अर्थात तुम्ही हो म्हणालात तरच हे लग्न होऊ शकेल. नाही म्हणजे तुम्ही जे काय दादा, आम्हाला जरा 2 मिनिटं द्याल. हो. काय समजत नाही काय आलं ना इंजिनला. बघतो आम्ही, थांब तू इथेच. बापरे, पाणी घालावं लागेल, पाणी संपले. मी एक कॅनभर पाणी घेऊन येतो. जाऊ नकोस, इथेच थांब.
आलो आम्ही. रमा कुठे गेली? रमा, रमा कुठे गेली? रमा, रमा रमा दादा, आपण जरी या माणसाला काही बोललो तरी हा माणूस वाईट नाही हे दिसतंय. आणि मी रात्री बोलली आहे तन्वीशी. विक्रमच्या घरची म्हणजे गावाकडची परिस्थिती चांगली आहे तेव्हा हो म्हणायला हरकत नाहीये. पण असं तडका भडकी. अरे पण तन्वीला मान्य आहे ना हे. मग काय, ठीक आहे, चल चला बोलूयात. तुमच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही पण साहेब आता हा पण मध्ये आणू नका. अहो विक्रमच्या घरची परिस्थिती अतिशय उत्तम आहे. गावी मोठा वाडा आहे, भरपूर उत्पन्न येतं, तुमची लेक अगदी सुखात नांदेल, काहीही काळजी करू नका तुम्ही. अहो पण तिला गावाकडे राहायची सवय नाहीये, शहरात वाढली. मला असं वाटतं की लग्नानंतर विक्रमही शहरातच संसार थाटेल. हो आता तुम्ही त्याच्या वतीने बोलताय पण पुढे पुष्कळ गोष्टीमध्ये बदल होतो. साहेब काहीही बदलणार नाही. विक्रमला मी लहानाचं मोठं केलंय, मी ओळखतो त्याला, माझा विश्वास आहे त्याच्यावर. आणि मी आहे ना, लग्नानंतर तुमच्या सगळ्या घराची काळजी मी स्वतः घेणार. तसंही हे घर माझ्याकरता खूप पवित्र आहे. तुम्ही तन्वीचं विक्रमशी लग्न लावून द्यावं म्हणून नाही म्हणत मी हे. पण या घराची सेवा करावी असं मला मनापासून वाटत. पण शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा. दादा, आपल्याला तन्वीच्या इच्छेचाही विचार केला पाहिजे ना. तिने सांगितलंय मला विक्रम बद्दल, तेव्हा कुठलाही निर्णय घेताना तेही लक्षात ठेव. ठीक आहे, आता घराणंही चांगलं आहे आणि तुम्ही म्हणताय. शिवाय महत्वाचं म्हणजे मुलीची पण इच्छा आहे. माझं काही म्हणणं नाही आता. धन्यवाद. धन्यवाद. मला फार फार आनंद झालाय. आज अतिशय सुरेख योग जुळून आला. विनीता, ए विनीता. दादा,
विनीता हे गे आयुष्मान भव सुखी रा बाळा तन्वी बाळा तू खुश आहेस ना मामा एक विचारू हो अगदी आनंदाने विचार मामा जर माझ्याकडे विक्रमला वाचवण्याचं कवच नसतं तर तुम्ही विक्रमचं लग्न माझ्याशी लावलं असतात की लतिकाशी